आयुष्य पूर्णपणे बर्बाद करण्यात माझे तीन वर्ष निघून गेले सगळं माझ्या भविष्यात पुढे अंधार मी कुठंतरी शेतात गुरे राखत असतो अगर मग काम करत अस माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेकार काळ म्हणलं तरी चालेल पहाटेपासून आमच्या घरी म्हशी असल्यामुळं पहाटेपासून एक ते तीन म्हशीची धारा त्याच वेळेस वाटलं विचार केला माझ्या आई वडिलांनी दिवसभर काय केलं तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नव्हतं नेपोलियन ज्या वेळेस अर्ध जग जिंकलं होतं तेव्हा सुद्धा त्याला इतका आनंद झाला नसेल जेवढा आनंद मला माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर दिसला अगर त्यांनी मला एक शब्दही बोलला नाही त्यांच्या डोळ्यातले जे आश्रू होते ते सगळं सांगून जात होते काहीच नव्हतं फक्त आणि फक्त ते रडत होते या पंधरा दिवसात माझ्या मोबाईलवर इतके फोन आलेत अगर आमचे इतके सत्कार झाले मला आठवत सुद्धा नाही इतके एवढा आर आपल्या ओळखी होत आहे का हे शक्य होणार आहे का समुद्रातले ज्यावेळेस मासे पकडायचे असतात त्यावेळेस तुम्ही कुठेही गेलात आणि जाळ्या फेकून दिलं तर मासे येणार आहेत का जाळ्यात नक्कीच नाहीत त्याच्यासाठी कुठं मासे आहेत कुठं तिथं खायला टाकलं पाहिजे मग त्या जाळ्यात मासे अडकतील आणि आपल्याला ते मासे भेटतील याच्यासाठी अब राजा का बेटा राजा ने बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा पंख प्रत्येकाला आहेत फक्त ते पंख किती फडफडता याच्यावर तुमचं यश म्हणजे तुम्ही किती कष्ट करता प्रामाणिकपणे त्याच्यावर तुमचं यश आधारित आहे ग्रो मोशनला सबस्क्राइब करा आणि एकही व्हिडिओ चुकवू नका नमस्कार मित्रहो मी शुभम हरीदास थेटरे नुकतीच माझी पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झालेली आहे मी उस्मानाबाद जिल्ह्यातील आणिया गावचा रहिवाशी रहिवाशी आहे मित्रांनो माझं कौटुंबिक पार्श्वभूमी बघायला गेली तर माझे आई आणि वडील दोघंही शेतकरी माझा मोठा भाऊ पोलीसमध्ये कार्यरत आहे आणि बाकी माझी कौटुंबिक पार्श्वभूमी अशी काही म्हणजे उच्च अगर जास्तही गरीब अशी नाही मी साधारण सर्वसाधारण कुटुंबातून बिलॉंग करतो माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद आमच्याच गावात म्हणजे आमची जिल्हा परिषदच्या आणि येथून झालं तर माझं माध्यमिक शिक्षण आमच्याच गावातील वरची शाळा ज्याला आम्ही असं म्हणतो त्या जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय हो, आणि येथून माझं दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झालं मी दहावीपर्यंत जरा थोडासा हुशार असल्यामुळं अगर घरच्यांना वाटलं की मी हुशार आहे त्याच्यामुळं त्यांनी माझ्या पुढच्या शिक्षणासाठी बारामतीचा विचार केला जेणेकरून माझं भविष्य सिक्युअर व्हावं हो, अगर मी चांगल्या दर्जाच्या कॉलेजमध्ये शिकावं यासाठी मला त्यांनी विद्याप्रतिष्ठान आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज बारामती इथं अकरावी बारावीसाठी ॲडमिशन घेऊन दिलं तसं तर त्यां बघायला गेलं तर त्यावेळेस ते त्यांची ऐपत नव्हती की मला तिथं ॲडमिशन करून द्यावा अगर माझा जो शैक्षणिक खर्च आहे तिथे येणारा तो करावा पण त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि माझं ॲडमिशन तिथं केलं सुरुवातीच्या टप्प्यात जसं ग्रामीण भागातून मुलं मोठ्या सिटीमध्ये गे ज गेल्यावर होतं जो एक लाजरे बुजरे पण असतो तो त्या मुलांना खायला उठतो तसंच माझ्याही बाबतीत झालं आणि मी अकरावी बारावीमध्ये एका कोपऱ्यात अगर फ्रंटला कुठंच आलो नाही एका मिडल स्पेसला राहिलो नेहमी म्हणजे बॅकवर पण नाही आणि फ्रंटवर पण नाही त्याच्यामुळं ते कोणाच्याच नजरेत नाही आलं आणि असंच माझे दोन वर्ष लाजरं बुजरं वागण्यात आता अगर जगापासून कोपऱ्या वगैरे राहण्यात गेले याचा मला खूप तोटा झाला आणि स्टेज डेअरिंग माझी निर्माण झाली नाही बाकी सगळ्याच गोष्टीत मला या दोन वर्षात खूप तोटा झाला मग अशा तऱ्हेनं माझं बारावी त्या परीक्षा आल्या आणि त्यावेळेस तर काय म्हणजे कॉलेज आपण व्यवस्थित केलं होतं पण ते एक भीतीच्या वातावरणात नेहमी मनात भीती राहायची अरे आपल्याला उठवलं तर आपल्याला बोलवलं तर आपण कसं बोलायचं काय बोलायचं मग त्यामुळं भीतीच्या वातावरणात अकरावी गेली तसंच बारावी ही झाली मग बारावीला बा मार्क पडले छप्पन टक्के म्हणजे आणि अक्षरशः फिजिक्स आणि केमिस्ट्रीला तर छत्तीस छत्तीस मार्क पडले मॅथला एक मार्क जास्ती पडला सदोतीस मार्क पडले मग लहानपणापासून स्कॉलर दहावीपर्यंत स्कॉलर विद्यार्थी तिथं जाऊन एकदम शेहेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के असे प्रत्येक विषयाला या रेंजमध्ये मार्क पडले मग ओव्हरऑल पंचावन्न टक्के मग ते गावात सगळीकडे झालं अरे इतक्या लांब पाठवलं आईवडिलांनी इतका खर्च केला त्याच्यावर आणि त्याला मार्क किती पडलं तर पंचावन्न टक्के हा मुलगा काय करू शकत नाही या भविष्यात याचं काहीच फ्युचर नाही असं सगळीकडं गावात म्हणा अगर माझ्या नात्यायुगात सगळ्यांत अशी चर्चा सुरू झाली पण मला आजही तो निकालाचा दिवस आठवतोय मला पंचावन्न टक्के मार्क पडले पण माझ्या आई वडिलांनी मला काही एक शब्दही बोलले नाही अरे आम्ही तुझ्यावर इतका खर्च केला अगर आम्हाला तुझं तुझ्याकडून खूप साऱ्या अपेक्षा होत्या पण तू नेमका असं का केलं बाबा अभ्यास का केला नाही सागर कशामुळं तुला नेमकं असं त्यांनी मला एक एक प्रश्नही विचारला नाही उलट त्यांनी मला पेढे दिले माझा आनंद व्यक्त साजरा केला अरे बस झाला ना तू पास झाला बस झाला आमच्यासाठी तू केला असील प्रामाणिकपणे नसेल यश आलं ठीक आहे ना असं त्यांनी मला कॉन्फिडन्स दिला तो कॉन्फिडन्स मला इतका लागला पण लागला तो एक दोन महिनेच तेही मी गावात असताना मग मी त्यावेळेस ठरवलं आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करू मग एक दोन महिने मी सुरुवातीला पोलीस भरतीची माझा मोठा भाऊ रिसेंट दोन हजार चौदाला पोलीस झालेला मग त्यावेळेस मलाही वाटलं चला आपणही पोलीस होऊ मग मी चालू केलं एक वर, एक महिनाभर आमच्या इथं रोडला पळ आलो एक महिना पर त्याच्यानंतर ते, ते हळूहळू विसरत गेलं मग एक महिन्यानंतर मी ठरवलं अरे नाही आपलं पोलीस भरती आपल्याच्यानं शक्य नाही मग काय करायचं तर मग ठरवलं आपण चला इथले इथेच आई वडील त्यावेळेस नाही म्हणत होते अरे तू पुण्याला जा मोठ्या कॉलेजमध्ये जा आम्ही डोनेशन भरतो असं नाही की त्यांची परिस्थिती होती डोनेशन भरण्यासारखी पण तरीही ते म्हणले चल तू शिकत असशील तर आम्ही येत आहोत डोनेशन भरायला तू कर इंजिनिअरिंग अगर चांगल्या कॉलेजमधून बी एस सी कर पण ते मला जाणवलं होतं अरे आपलं तर लाजरे पण अगर भीती मनात होती त्याच्यामुळं मी आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी म्हणजे उस्मानाबादला रामकृष्ण परमहंस उस महाविद्यालयात बी एस सीसाठी प्रवेश घेतला आणि तो विषयी असे निवडले जेणेकरून ज्याच्यामध्ये काहीच फ्युचर नाही <laughs> म्हणजे तसं नाही म्हणता येणार पण ते मला पासिंगसाठी ए वन नाईटमध्ये मी पास होऊ शको असे मी विषय निवडले फिजिक्स कम्प्युटर सायन्स आणि इलेक्ट्रॉनिक्स त्यामध्ये असं जरी माझी बी एस सी अगर एम एस सी कम्प्युटर सायन्स झालेलं असलं तरी मला कम्प्युटर एकही प्रोग्राम लिहिता येत नाही अगर जे वहीवर लिहिलेले प्रोग्राम असतात ते टाईप करताना सुद्धा माझ्याकडून मिस्टेक व्हायच्या हो मग मी तुम्हाला प्रश्न पडेल मला बी एस सीला ऐंशी टक्के मार्क आहेत म्हणजे इतके मार्क कसे तर ते सुरुवातीपासूनच मला सवय होतं अरे वन ना रात्री बसायचं रात्रभर बसायचं दुसऱ्या बसा दिवशी पेपरला जायचं आणि ते उतरवून टाकायचं मग याचा फायदा व्हायचा त्यावेळेस कारण कन्सेप्टचा काही विषय नव्हता सुरुवातीच्या चार ओळी व्यवस्थित लिहायचे आणि शेवटच्या चार वेळी मधल्या पॅसेजमध्ये तुमच्या मनानं काही एखादं गाणं लिहिलं तरी चालते कारण चेक करणारे तेवढे काही प्रॉपर चेक करत नाहीत आपल्या इथं असं माझा तरी पर्सनल अनुभव आहे कारण त्यांनी जर प्रॉपर चेक केलेले असते तर मी बारावी पासच झालो नसतो कारण मला माहिती आहे मी त्या पेपरमध्ये काय लिहिलं आहे पण असं त्यांचे खूप खूप उपकार आहेत कदाचित त्यांनी मला पास केलं नसतं तर माझं भविष्य आज मी तुमच्यापुढं असं पी एस आय होऊन आलोच नसतो अगर ते पूर्ण अशक्य झालं असतं सगळं माझ्या भविष्या पुढे आमदार मी कुठंतरी शेतात गुरे राखत असतो अगर मग काम करत असतो अगर बाकी काहीतरी करत असतो पण अधिकारी तर नक्कीच बनलो नसतो हाच समाजात जो मान सन्मान मला मिळतो तो कधीच मिळाला नसता यासाठी त्यांचे खूप खूप आभार पण आणखी सांगायचं झालं तर मग बी एस सीला घेतला ॲडमिशन सुरुवाती ते फर्स्ट इयर तर समजण्यातच गेलं मग तिथं आम्ही आमच्या गावातले चार पाच जण होतो आमच्याच क्लासमध्ये म्हणण्यापेक्षा आमच्याच म्हणजे फॅकल्टीला माझ्याच फॅकल्टीला आम्ही फिजिक्स कम्प्युटर आणि इलेक्ट्रॉनिक्स फॅकल्टीला आमच्याच गावातले आम्ही पाच जणं क्लासमेट होतो मग काय विषय झाला आम्ही आपलं दररोज जायचं गावातून निवांत फिरायचं कॉलेजमध्ये आणि यायचं वापस दररोजचं आमचं तेच रुटीन असं व्हायला हो परत परत तर असं हो व्हायला लागलं शिक्षकांनी सुरुवातीला लिव द क्लास म्हणलं की अरे बेकार वाटायचं पहिला फर्स्ट सेमिस्टर फक्त आणि त्याच्यानंतर तर असं झालं की ते लिव्ह द क्लास म्हणण्यासाठी आम्ही गोंधळ चालू केला चला वर्गात नाही बसायचं मग त्याचा असं त्याच्यानंतर त्याच्या पुढची प्रोग्रेस झाली शिक्षक शिक्षकाला भिवून आम्ही वर्गात जायचो फर्स्ट इयरपर्यंत पण ज्यावेळेस थर्ड सेमिस्टर सुरू झालं त्यावेळेस आम्ही शिक्षक दिसले तरी पण झाडाखाली आर्पी कॉलेजवर एक झाड आहे लिंबाचं त्या लिंबाच्या झाडाखाली निवान बसायचो नाहीतर कॅन्टीनमध्ये शिक्षक आम्हाला हाकलोत वर्गात न्यायचे मग वर्गात जरी नेलं तरी तरी आमचा असायचं मग तिथं जाऊन गोंधळ करायचा जेणेकरून आपल्याला ते बाहेर काढतील चला आणि तरी म्हणजे असंच गेले खेळमिळीच्या वातावरणात अगर टाईमपास करण्यात अगर आयुष्य म्हणजे टाईमपास नाही म्हणणार आयुष्य पूर्णपणे बर्बाद करण्यात माझे तीन वर्ष निघून गेले पण ज्यावेळेस मी थर्ड इयर पासआउट झालो त्यावेळेस मला जाणवलं हो अरे आपल्या भविष्यापुढं काय कारण माझे जे बारामतीचे क्लासमेट होते अगर दुसरे क्लासमेट ज्यांचं की इंजिनिअरिंग चालू होतं अगर बाकी ठिकाणी ज्यांचे चांगल्या कॉलेजमध्ये ते शिकत होते त्यांचा माझं थर्ड इयर झालं की ते लास्ट सेमिस्टरला होते मग त्यावेळेस त्यांचा प्लेसमेंटचं सुरू झालं मग त्यावेळेस मला जाणवायला लागलं अरे त्यांचे इतके मोठे मोठे पॅकेज भेटतात अगर प्रत्येकजण त्याच्या लाईफमध्ये सेट होतं मग आपलं कसं मग माझं कसं मग मला वाटत होतं अरे चला बी एस सी एम एस सी करू बी एड करू असं कुठं जॉब मिळेल पण त्याच्यानंतर काय आला अरे ते तर याच्यापेक्षा अवघड आहे मग राहिला तो एकच ऑप्शन तो म्हणजे स्पर्धा परीक्षा मग स्पर्धा परीक्षेमध्ये मी पोलीस भरतीची तयारी बारावी झाल्या झाले एक महिना करून बघितली होती मग ते तर काही मला जमलं नव्हतं मग मी ठरवलं चला आपण थोडं वरचं करूयात कंबाईनची तयारी करूयात राज्यसेवेची करूयात म्हणजे पी एस आय एस टी असो मग कौटुंबिक पार्श्वभूमी पी एस आयच्या म्हणजे पोली पोलीस क्षेत्राशी निगडीत असल्यामुळं मी ठरवलं चला आपण पोल पी एस आयची तयारी करू की आमच्या घरी माझे चुलते माझे भाऊजी माझे माझा भाऊ स्वतः पोलीस असल्यामुळं लहानपणापासूनच मला त्या क्षेत्राबद्दल आवड निर्माण होत गेली होती आणि असं शाळेतही कोणी विचारलं अरे तुला काय व्हायचं आहे तर मी सांगतो मला पोलीस व्हायचं आहे म्हणजे त्यावेळेस काही माहिती नव्हतं अगर आपल्या इथं ग्रामीण भागात जसं शाळेत प्रत्येकाला विचारतात डी एडचे पाठ घ्यायला आल्यावर वगैरे वगैरे तसं त्यावेळेस मी सांगून द्यायचो मला पोलीस व्हायचे पण आज ते सत्यात उतर उतरलं आहे मी पी एस आय झालो आहे आणि हे जे माझं छोटंसं यश आहे या यशामागं संपूर्णपणे म्हणजे नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के श्रेय माझे वडील माझी आई आणि माझा भाऊ यांचं आहे जे पॉईंट वन पर्सेंट जे श्रेय आहे ते फक्त माझं आहे कारण त्यांच्या कष्टाशिवाय हे सगळं शक्यच नव्हतं ज्यावेळेस मी रिडिंगमध्ये अभ्यास करायचो रात्री आल्यावर वाटायचं अरे आपण काय केलं आहे मग दिवस जर आठवायला लागलो तर काय नाही आपण गेलात ए सी मग ए सीच्या रिडिंगमध्ये बसलो आहे के अभ्यास केला आहे पण त्याच वेळेस वाटलं विचार केला माझ्या आईवडिलांनी दिवसभर काय केलं आहे तर डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नव्हतं कारण मी आज माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या पंचवीस वर्षाच्या वर्षा आयुष्यात मी माझ्या वडिलांना कधी साडेपाचच्या नंतर झोपलेलं आणि साडेसातच्या आत घरात आलेलं बघितलं नाही त्यांनी सकाळपासून म्हणजे पहाटंपासून आमच्या घरी म्हशी असल्यामुळं पहाटेपासून एक ते तीन म्हशीची धारा वडायचे ज्यांच्या घरी म्हशी आहेत त्यांना माहिती असेल की म्हशीच्या धारा किती जड असतात ते करून यायचे साडेसात आठ वाजले की परत थोडं बाहेर गेले की लगेच नऊ वाजता डबल शेतात संध्याकाळच्या धारा दिवसभर काम सगळं आई तेच त्यांनी ऊन कधी म्हणलं नाही अगर काय अरे बाबा इतकं की आता बऱ्याच जण असं वाटतं की अरे चला आपण गडी लावू काय इतकं मरण्याचा अर्थ आहे आपल्याला थोडे संबंधणार आहेत पण त्यांनी ते काहीच म्हणजे हे केलं नाही आम्ही करतोय तुझ्यासाठी ज्या वेळेस आमच्या घरी माळवं करायची मी आईला अगर ओढलं ना सारखं म्हणायचं तुम्ही करू नका काय का, कशाला करताय पण ते म्हणायचे नाही आम्हाला तू लागेपर्यंत करायचं आहे तुझ्या नोकरीसाठी असं नाही त्यांची माझ्याकडून काहीच अपेक्षा नव्हती की मला नोकरी लागल्यावर त्यांना लय भारी भेटेल बाबा त्यांना नवीन ड्रेस भेटतील नवीन हे भेटेल नय म्हण असं काहीच त्यांची अपेक्षा नव्हती त्यांना फक्त इतकं वाटायचं ते जे कष्ट आहेत ते जे सध्या भोगतायत वातावरण ते फक्त माझ्या वाटायला येऊ नये कारण ते दुःख ती जी हे आहे म्हणजे कष्ट त्यांनी इतकं केलं आहे की के मी सांगू नाही शकत माझ्यासाठी आणि दोन हजार चौदा सा पासून तर ते कष्ट फक्त माझ्यासाठी होतं कारण माझा भाऊ भावालाही नोकरी लागली होती सुदैवाने माझ्या बही बहीण माझ्याच गावात जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहे माझे चुलतेही पोलीस आहेत दुसरे चुलते डॉक्टर आहेत माझी कौटुंबिक नोकरी नोकरीची होती म्हणजे त्यांना असं इतकं काम करायची गरज नव्हती पण माझे आई वडील म्हणायचे नाही आम्ही फक्त तुझ्यासाठी करतो आहे स्पष्ट म्हणजे माझ्या आईचा माझ्यावर खूप जीव आहे सगळ्याच्याच असतो पण माझ्या थोडं जास्तच आहे असं मला पर्सनली वाटतं तिने इतकं त्यांनी कष्ट केलं आणि ज्या दिवशी मी काहीतरी अभ्यास करत नसेल अगर काही असं टाइमपास केला पूर्ण दिवसभरा घरी इकडं फिरलो तिकडे फिरलो खरं सांगू रात्री रूमवर गेलं झोपताना ते असं हे वाटायचं अरे आपण काहीतरी पाप केलं आहे कारण दिवस तर असा टाईमपासमध्ये गेला मग त्यांनी त्या दिवसभरासाठी माझ्या पूर्ण दिवसासाठी किती खर्च केला माझ्या रीडिंगचे दिवसाचे वीस रुपये पडायचे माझ्या टिफिनचे चाळीस रुपये पडायचे असा पूर्ण खर्च माझ्या कॅल्क्युलेट होता आणि त्याच एक एक रुपयासाठी त्यांनी आठवलेलं हे केलेलं कष्ट मला आठवायचं चला बाबा पाच रुपयाचं दूध विकायचं दोन रुपयाची भाजी दोन दोन रुपये करून त्यांनी मला माझ्या महिन्याचा खर्च दहा हजार असेल पंधरा हजार असेल असा पुरवलेला आहे आणि तसं मला कधीही त्यांनी पैशाला कमी पडू दिलं नाही इव्हन मला त्यांनी कधी पैसे मागायची गरजही पडू दिली नाही मी कधी पाच हजार मागितले तर त्यांनी मला सातच हजार दिलेत कधीच पाच मागितले तर पाच दिले नाहीत दहा मागितले तर दहा दिले नाहीत उलट बाराच दिले तेराच दिले पंधराच दिले जास्तीच दिले पण कमी कधीच दिले नाही उलट त्यांची ऐपत नसताना मला गाडी घेऊन दिली म्हणजे इव्हन माझ्या भाऊ ज्यावेळेस माझा बड्डे होता दोन डिसेंबर दोन हजार सोळाला माझी काही अपेक्षाही नव्हती अगर मला वाटलंही नव्हतं पण त्यांना मला त्यावेळेस मोबाईल घेऊन दिला नवीन चला ठीक आहे घेऊ घे तुला तुझा बड्डे आहे गिफ्ट आहे असं समजून त्यांना आणि म्हणजे इतकं ते प्रेम करायचे तर प्रेमाचं इतकं बर्डन झालं होतं माझ्यावर एम पी एस सीच्या अभ्यासाच्या काळात अगर पूर्ण माझ्या भविष्य अरे हो मी जर काय आयुष्यात केलं नाही तर यांचं कसं म्हणजे त्यांनी जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे त्याचं कसं असं नव्हतं की मी यशस्वी मला ते नेहमी म्हणायचं अरे ठीक आहे झालं तर ठीक आहे नाही तर नाही तू नको टेन्शन घेऊ एवढं काय आहे ना आ वडील तर सारखंच म्हणायचं आम्ही आहोत ना तू कशाला लोड घेतो इतका कारण म्हणजे यायचं टेन्शन त्यांचं इतकं प्रेम ते मला हे व्हायचं म्हणजे असं खायला उठंच अरे आपल्याच्यानं जर झालं नाही शक्य नाही झालं तर परत गावात कसं यायचं त्यांना तोंड कसं दाखवायचं त्या हे न मी सुरुवातीच्या टप्प्यात खूप अभ्यास केला दोन हजार अठराला ज्यावेळेस ग्रॅज्युएशन संपलं मग त्यावेळेस मी लातूरला अभ्यासासाठी लातूरला जायचं ठरवलं जा पुण्याला जायचं सुरुवातीला प्लॅन होतं पण पुण्यात गेलो दोन दिवस राहिलो पण ते काय वातावरण मॅच झालं नाही मग समजा तसं वाटलं पुण्यात कारण क्लासेसची पण फीस खूप होती साठ साठ सत्तर हजार एक लाखापर्यंत फीस आहेत पुण्यात त्यामान लातूरचा खर्च सगळ्याच गोष्टी आहेत क्लासची फीस पण दहा हजारापर्यंत आहे लातूरमध्ये बाकी मेस राहणं रुमभाडं हे सगळं लातूरला स्वस्त होतं थोडं मग मी लातूर पर्यायाचा निवड केला कारण समजा मी पुण्याला गेलो असतो क्लासची फीस वगैरे भरली असते कारण फीस भरल्याशिवाय तर क्लासला एंट्री देत नाहीत मग परत जर माझा विचार बदलला असता अगर मला झालं नसतं झेपलं नसतं तर मी वापस कसं काय आलो असतो म्हणजे इतकं सगळं मग इतकं घरच्यांना बुडाय बुडवायची त्यावेळेस म्हणजे मा माझी तर हे नव्हतं मग मी ठरवलं चला आपण लातूरला जाऊया तिथं थोडेफार गेले तर काय हरकत नाही झालं नाही म्हणून येतं येतं थोडक्यात पण सुदैवानं माझे रूममेट चांगले भेटले त्यांनी मला वेळोवेळी गाईड केलं हे पुस्तक त्यांनी काय वाचायच्यापेक्षा काही नको वाचू हे मात्र परफेक्टली सांगितलं हे पुस्तक तू अजिबात वाचू नको त्याचा मला फायदा झाला कारण माझ्या चुका टळ्या जो इतरांच्या अनुभवातून शिकतो तो खरा शहाणा असं म्हटलं जातं आणि त्याचा कुठंतरी मला फायदा झाला मी त्यांच्या अनुभवातून शिकत गेलो त्यांच्या अनुभवाचा मला खूप फायदा होत गेला म्हणजे कोणतं पुस्तक वाचायचं कोणत्या पुस्तकातला कोणता पॉईंट वाचला गेला पाहिजे या गोष्टी मला त्यावेळेस कळत गेल्या नकळतपणे त्याचा मला फायदा झाला आणि मी फर्स्ट अटेम्पमध्ये पी एस आय म्हणून माझी निवड झाली याचं कुठंतरी श्रेय त्यांनाही जातं कारण ते नसते तर मी प्रत्येक गोष्ट स्वतःच्या स्वतःवर एक्सपेरिमेंट केली असती कोणतंही पुस्तक वाचलं असतं मग त्याच्यामध्ये माझा वेळ गेला असता पण ते झालं नाही त्यांचं तो एक मला फायदा झाला माझे रूममेट अगर माझे मित्र थोडे चांगले असण्याचं तुमचं फ्रेंड सर्कल जे आहे मित्रांनो ते चांगलं असणं खूप गरजेचं आहे ते तुम्हाला सतत पॉझिटिव्ह एनर्जी देत राहणारे असं नाहीतर काय काय होते अरे कशाला करतो आता माझा फिजिक मेन्सचा स्कोअर थोडा कमी होता मग ते नेहमी मी म्हणायचे अरे तू होत नाही कशाला करतोस फिजिकल आणि त्यावेळेस माझं वेट जास्त असल्यामुळं खरं तर ते होतही नव्हतं पण चॅलेंजिंग काळ जो होता माझ्या सुरुवातीचं दीड वर्ष खूप चांगलं गेलं एम पी अभ्यास चांगला झाला एका वर्षात माझी मी चार मेन्स दिल्या एक्साईज इन्स्पेक्टरची दिली टॅक्स असिस्टंटची दिली एम पी सी क्लर्क असेल नगर परिषदेच्या तिची एक कॅडल ती त्याची मेन्स दिली त्याच्यानंतर वी एस आय डी राज्यगुप्तवर्ता विभागात माझं सिलेक्शन एकशे चौसष्ट त्याचं कट ऑफ होतं आणि एकशे बासष्टला झालं मग तिथेही माझं दोन मार्कांना असंच एक दोन एक दोन मार्कांना मला मिरिटनं हुलकावणी दिली पण चला ठीक आहे ते एक पॉझिटिव्ह अप्रोच होता अरे आहे चला आपण आहोत म्हणजे मागे तर नव्हत की मला आपण त्या टप्प्यापर्यंत जायचा प्रयत्न तर करतो अगर थोडं राहिलं एक 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 पायरी मी चढत चाललो होतो मग त्याच वेळेस डिसेंबर दोन हजार अठराला पी एस आयसाठी चारशे शहाण्णव जागेची ॲड आली मग ठरवलं त्याच वेळेस ठरवलं होतं संपलं म्हटलं आपण होणार फिक्स होणार मग मी तो फॉर्म भरला चोवीस मार्च दोन हजार एकोणावीसला आमची प्रिलिम्स झाली त्या प्रिलिम्समध्ये मला पंचावन्न मार्क पडले म्हणजे कट ऑफ आमचा चव्वेचाळीस लागला आणि पंचावन्न त्या मानान चांगले मार्क होते मग मात्र मी पूर्ण आणि पूर्ण कॉन्सन्ट्रेशन केलं माझ्या मेन्सवर पण ते करताना माझ्याकडून एक चूक झाली की मी इंग्लिशला वेटेज म्हणजे ओव्हर कॉन्फिडंट राहिलो अरे माझं पूर्ण शिक्षण इंग्लिशमध्ये झालं आहे अगर सायन्स बॅकग्राऊंड आहे माझं मग मला इंग्लिश करायची काय गरज आहे मग त्या विषयावर माझं पूर्ण शिक्षण म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स झालो आणि मला तिथंच दगा बसला मला इंग्लिशला तीसपैकी फक्त आणि फक्त तीन मार्क पडले त्यामुळे मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो की तुम्ही कोणत्याही विषयाच्या बाबतीत ओव्हर कॉन्फिडंट आणि भीती या दोन्ही गोष्टी बाळगू नका म्हणजे हा विषय माझा खूप हँड आहे मला त्याला काहीच करायची गरज नाही असंही नका आणि तो विषय खूप अवघड आहे मी त्याला बघणारच नाही असंही करू नका प्रत्येक विषयाला त्याच्या मार्क वाईज वेटेज द्या आणि तेवढा इम्पॉर्टन्स प्रत्येक विषयाला दिलाच गेला पाहिजे असं प्रामाणिकपणे मला वाटतं तिथं जर मला इंग्लिशला दहा जरी मार्क पडले असते तर त्या माझ्या मिरिटमध्ये अगर ज्यावेळेस मला मेन्स मार्क पडले त्यावेळेस फर्स्ट ॲन्सर किनं एकशे बावीस मार्क आले पण सेकंड ॲन्सर किनं माझं बॅड लाग आणि मला एकशे सतरा मार्क आले आमचं कट ऑफ लागलं होतं त्यावेळेस एकशे चौदाचं मग मी सांगितलं मित्रांनो अरे असं असं कट ऑफ लागले मग त्यातले काही जण म्हणले तू कर बिंदास्त होऊन जातोय शंभरचं फिजिकल मार नाहीतर सत्त्याण्णवचं मार तू शंभर टक्के होतो तुझा इंटरव्ह्यू चांगला जाईल पण तुझी जी लाजरे बुजरेपणाची माझी अकरावी बारावीची भावना होती ती आज आजही कुठं तर मला खात होती ज्यावेळेस मी ग्राउंड ग्राउंडसाठी त्या लिस्टमध्ये माझं नाव आलं त्यावेळेस मला वाटायचं अरे आपला इंटरव्ह्यू कसा जाईल आपल्याला तरी इति इतकी भीती वाटते आणि खरं सांगायचं तर ज्यावेळेस मी शाळेत असताना अगर कुठं सही करायचो ते सही करतानासुद्धा माझा हात थरथर कापायचा म्हणजे इतकी माझ्या मनात भीती दे होती अगर माझ्यामध्ये स्टेज डेअरिंगची कमतरता होती पण तसं काही झालं नाही मी मॉक इंटरव्ह्यू दिले अगर आमचे रूममेट होते राहुल सर असतील जगताप सर असतील यांनी मला गाईड केलं वेळोवेळी आणि तिथं मी मॉक इंटरव्ह्यू देऊन इतकं परफेक्ट झाले की ते त्याची गरज पडली नाही आणि इंटरव्ह्यूला मला पंचवीस मार्क दिले त्यांनी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे एम पी एस सीचा माझा सुरुवातीचा जे दीड वर्ष होतं जिथं मी प्रिलिम्स आणि मेन्स क्वालिफाय झालो तो काळ एम पी एस सीचा माझ्यासाठी क्षण म्हणजे सुवर्ण काळ होता त्यावेळेस मी प्रत्येक वेळेस मला यश मिळत गेलेलं होतं पण त्याच्यानंतर जो काळ आला पिरियड आला तो मात्र खूप आणि खूप कठीण होता तो काळ खरा परीक्षेचा संयमाचा काळ माझ्या आयुष्यातला सगळ्यात बेकार काळ म्हणलं तरी चालेल कारण त्यावेळेस मेन्स क्वालिफाय झालो आम्ही चार ऑगस्टला आमची मेन्स झाली त्याला मला एकशे सतरा मार्क पडले एकशे चौदा आमचं कट ऑफ होतं मग आमचं फिजिकल अपे होणं अपेक्षित होतं डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये पण ते तसं झालं नाही कारण त्यावेळेस एक डिपार्टमेंटची बॅच होती त्यांचं फिजिकल आयोगानं घेतलं मग तिथून ते लांबलं कदाचित वाटत होतं मार्चमध्ये होईल पण मार्चमध्ये तर कोरोना आला आणि तिथून तर सगळंच बदललं मग मला लातूर सोडून उस्मानाबादला यावं लागलं कारण काळच तसा होता मग दोन महिने जर मी गावाकडंच राहिलो तिथं फिजिकलची पूर्ण तयारी स्टॉप झाली आणि असंही माझं फिजिकल त्यावेळेस काही इतकं चांगलं नव्हतं फर्स्ट कोविडच्या मी तीन महिने औरंगाबादला फिजिकल केलं माझं त्र्याऐंशी किलो वेट सुरुवातीला असल्यामुळं तीन महिन्यानंतरही माझं फिजिकल मी इतकं कमी होतं की मी अठ्ठेचाळीस मार्कच फिजिकल घेतलं आणि मी इंटरव्ह्यूलाही क्वालिफाय झालो नसतो द कधी डिसेंबर दोन हजार एको एकोणावीसला पण त्यावेळेस योग्य फिजिकल झालं नाही मार्चमध्ये होईल तेही झालं नाही मग कोविड आला कोविडची कोईड़ लाट संपत आली मग वाटलं चला ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार वीसला तरी आपलं फिजिकल होईल मग त्या हिशोबाने आम्ही तयारी चालू केली पूर्ण जोरात तयारी पण त्यावेळेस आलं मराठा आरक्षणाचा प्रॉब्लेम मग त्या त्यामुळं त्यावेळेसही त्या फिजिकल आमचं होऊ शकलं नाही मग वाटलं कुठंतरी मार्चमध्ये होईल ते एक दोन महिन्यात निकाल लागला जानेवारीला आय थिंक मराठा आरक्षणावर अंतिम सुनावणी पार पडली त्याच्यानंतर वाटलं चला मार्चमध्ये फेब्रुवारी मार्चमध्ये आपलं होऊन जाईल पण त्यावेळेस आली कोरोनाची तिसरी लाट दुसरी लाट मग त्यावेळेसही आमचं फिजिकल झालं नाही म्हणजे गेले किती दोन वर्ष पूर्ण म्हणजे त्याच्यानंतर दोन वर्ष गेले मग चला म्हटलं आता दोन हजार ऑक्टोबर दोन हजार एक एकवीसला होईल आणि तसं झालं ऑक्टोंबर दोन हजार एकवीसला आयोगानं नोटिफिकेशन टाकलं की तुमचं फिजिकल होणार आहे म्हणून मग सुरुवातीला पुणे नाशिक आणि कोल्हापूर या तीन विभागाचं फिजिकल चालू केलं पण आमची बॅड बॅच इतकी आणली की होती की थोडे दिवस फिजिकल चाललं की पाऊस सुरू झाला आणि पावसात तर पळवता येत नाही मग ते तसंच रखडलं तिथलं काही दिवसाचं फिजिकल पेंडिंग पडलं आयोग आणि त्याच्यानंतर मग डबल आयोगानं फिजिकल डिसेंबरमध्ये चालू केलं तर त्यावेळेस आयोगाचे जे आमचे इंटरव्ह्यू येतात त्या आयोगाचे सदस्यच आजारी पडले त्यांना आय थिंक कोरोना झाला असं म्हणत होते मग ते बॅड लक झालं मग त्याच्यानंतर पुढं ढकल मग मध्येच आले इंजिनिअरिंगचे इंटरव्ह्यू त्याच्यामुळं अजून प्रोसेस लंबी गेली आणि आम माझं फायनली फिजिकल झालं सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीसला जी परीक्षा मी चोवीस मार्च दोन हजार एकोणावीसला दिली ती त्याचं माझं फिजिकल झालं सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीसला म्हणजे जवळजवळ तीन वर्षानंतर आणि त्या तीन वर्षानंतर जर मी हार मानले असते अरे चला होत नाही चला कशाला आपण करायचं पण मी तसं केलं नाही माझ्या अब जे रनिंग असेल अगर जो व्यायाम असेल त्याच्यामध्ये मी सातत्य ठेवलं आणि मी ग्राउंडला शंभरपैकी शंभर मार्क घेतले आणि माझा जो रनिंगचा टाईम आहे तो दोन मिनिटे सतरा सेकंद म्हणजे ऑल महाराष्ट्रात खूप कमी पोर आहेत बोटावर मजणं आय थिंक तिघं चौघं असतील की ज्यांचा हा टायमिंग आहे याच्यापेक्षा कमी तर नसेलच कोणाचं पण हा टायमिंग असणारे दोन सतरा टायमिंग असणारे बोटावर मजन एवढे कारण मला दोन तीस दोन मिनटं तीस सेकंद हा वेळ असतो आणि माझं झालं दोन मिनटं सतरा सेकंद हा फायदा याचा फायदा मला इंटरव्ह्यूला झाला असेल त्यामुळेच त्यांनी मला इंटरव्ह्यूला चांगले मार्क दिले मित्रां एक गोष्ट मला इथं आवर्जून सांगावी वाटते आमची बॅड बॅच इतकी आणलं की होते ज्यावेळेस आपलं ज्या औरंगाबाद रिजनचं आमचं जे फिजिकल होतं ते औरंगाबादला होत असतं मग प्रत्येक वर्षी तसंच झालेलं आहे म्हणून आम्ही काय केलं दिवाळी झाली की नोव्हेंबरमध्ये चला म्हणलं आपण आता औरंगाबादला जाऊयात तिथं जाऊन तयारी करूयात दोन महिने म्हणजे में त्या वातावरणाशी आपण मॅच होऊ मग मी त्यावेळेस औरंगाबादला जायचं ठरवलं मग गेलो औरंगाबादला आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस आमचं फिजिकल आलं ते आलं लातूरला लातूर या यावेळेस त्यांनी नवीन केलं मग सगळं गबाळ उचलला आणि आम्ही गेलो लातूरला मग तिथं सेट झालो तिथं दहा पंधरा दिवस राहिलो आणि आणखी एक गोष्ट अनलखीपणाबद्दल सांगतो आम्ही असं आमचं फिजिकल होत नाही आहे म्हणून आम्ही एका पक्षाच्या जिल्हा मीडिया बाईट घेण्यासाठी एकाच पक्षाच्या जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो तर त्या दिवशी असं कळालं की त्या जिल्हाधिकाऱ्याचं जिल्हाध्यक्षाचं पदच गेलं म्हणजे त्याला जिल्हाध्यक्ष पदावरून काढून टाकलं होतं म्हणजे इतकी आमची बॅच पण होती होती पण त्या बॅचनंच खूप चांगलं केलं आठ मार्च दोन हजार बावीसला ज्यावेळेस माझा निकाल लागला त्यावेळेस जो आनंद होता माझ्या घरच्यांच्या चेहऱ्यावरचा तो मी शब्दात नाही सांगू शकत का नेपोलियननं ज्यावेळेस अर्धजग जिंकलं होतं तेव्हासुद्धा त्याला इतका आनंद झाला नसेल जेवढा आनंद मला माझ्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसला गेल त्यांनी मला एक शब्दही बोलला नाही त्यांच्या डोळ्यातले जे आश्रू होते ते सगळं सांगून जात होते काहीच नव्हतं फक्त आणि फक्त ते रडत होते आणि ते या अश्रूंसाठी मित्रांनो कष्ट त्यावेळेस मला वाटलं अरे आपण अजून भरपूर कष्ट केलं असतं जर माहिती असतं ते इतके खुश होणार आहेत तर मैं आजुन मी अजून खूप कष्ट कर केलं असतं आणि करणारही आहे नक्कीच मी पुढच्या तयारीसाठी डी वाय पी असेल अगर डी सी असेल यासाठी प्रयत्न करणार आहे पण तुमच्या आईवडिलांच्या त्या हास्यासाठी अगर त्या आनंदासाठी त्या दुःखाश्रूंसाठी तुम्ही कष्ट करा मित्रांनो तुमचा आनंद खूप गवून आहे हो तुम्हाला काहीच आनंद होत नाही तुम्ही एखाद्या पोस्टवर आगा अधिकारी अधिकारी पदावर सिलेक्ट झाल्यानंतर पण तुमच्या आईवडिलांना जो आनंद होतो तो शब्दात अगर अंतरात अगर कोणत्या एका शब्दात स समिट होण्यासारखा नक्कीच नाही आहे इतका त्यांना तो आनंद असतो समाजातही तुमचे अधिकारी म्हणल्यावर प्रतिष्ठा वाढते मित्रांनो त्या काळात आता आजचा दिनांक आहे तेवीस मार्च दोन हजार बावीस या पंधरा दिवसात माझ्या मोबाईलवर इतके फोन आले आहेत अगर आमचे इतके सत्कार झालेत मला सुद्धा नाही इतके एवढा आर आपल्या ओळखी होत आहे का साडेतीनशे फोन मला ज्या दिवसा आठ मार्चला आलेले आहेत साडेतीनशे जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्तच सा, असतील पण कमी नाही आणि ज्यावेळेस मी एम पी एस सीची तयारी करत होतो मला हार्डली एक चार ते पाच फोन यायचे त्यातले दोन तीन तर माझ्या घरचेच माझा आई माझे वडील भाऊ आशांचेच असायचे अगर बहिणीचे पण बाकी काहीच नाही तर पण ज्यावेळेस तुम्ही यशावर जाताय असं म्हणलं जातं की अपयश पोरका असतात आणि यशाला अनेक नातेवाईक असतात याची प्रचिती आली पण मित्रांनो तुम्ही अपयशाच्या भानगडीत पडू नका यशासाठी झगडा कष्ट केलं तरी यश मिळणारच आहे त्याच्यामध्ये काहीच दुमत नाही पण आताची स्पर्धा बघितली तर असं वाटतं कुठंतरी सग सर्वांना तर माझी इच्छा आहे आई भवानी आई तुझा भावनीच्यावर मी प्रार्थना करतो की सर्वांचंच सिलेक्शन व्हावं कुठल्या ना कुठल्या क्षेत्रात स्पर्धा परीक्षात नाही जीवनाच्या दुसऱ्याही क्षेत्रात त्यांनी उज्ज्वल भविष्य अगर उज्ज्वल यश संपादन करावं पण हे प्रत्येकाला तर शक्य नाही महाराष्ट्र शासन प्रत्येकाला तर नोकरी देऊ शकत नाही असंही प्रत्येक ठिकाणी आता खाजगीकरण इतकं वाढत चाललं आहे केंद्र शासनाचं असं लगेच राज्य शासनाचं की सरकारी नोकऱ्यांचं प्रमाण असंही खूप कमी झालेलं आहे त्यातच विचार केला तर येणाऱ्या काळाची ती, ती गरज आहे खाजगीकरण प्रायव्हेटायझेशन ही काळाची गरज आहे त्याच्यामुळं शासनाच्या धोरणाला दोष देण्यात काहीच अर्थ नाही त्यामुळं आपणच आपला बी प्लॅन तयार केला पाहिजे एम पी एस सीमध्ये एम पी एस सीची नवीन तयारी करणाऱ्या मित्रांना तर माझे हात जोडून विनंती आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या बी प्लॅनवर जास्त फोकस करा तुमचा बी प्लॅन असू द्या कारण बी प्लॅन ज्यावेळेस आता माझा स्वतःचा बी प्लॅन होता की एम एस सी करायची बी एड करायचं आणि कोणत्या जर संस्थेवर जायचं पण तो बी प्लॅन माझा काही वर्क झाला नाही जर म्हणजे त्याची गरज पडली नाही पण जर मी समजा ह्या फिजिकलमधून कटलो असतो मला फिजिकलला बॅड लक ना असेल अगर इंटरव्ह्यूला मी बोलू न शकल्यामुळं मला कमी मार्क पडले असते तर मी किमान एम एस सीची माझी डिग्री आहे मी बी एडला आहे त्या कुठल्या तर कॉलेजवर लेक्चरर म्हणून दोनशे तीनशे चारशे काय जे असतील का तर का बेसिकवर तेवढे तर पैसे कमवू शकलो असतो आणि माझ्या कुटुंबाला असेल अगर मला स्वतःला फायनान्शियली स्टेबल करू शकलो असतो जेणेकरून मी पुढचा अभ्यास करताना त्याचा मला फायदा होईल पण त्याची गरज पडली नाही आता बरेच मित्र असे आहेत ज्यांचा काहीच बी प्लॅन नाही त्यांनी सर्वस्व एम पी एस सीला प्रदान केले पण मित्रांनो तसं करू नका तुम्ही बी प्लॅन ठेवा गरज आहे ओ काळाची गरज आहे बी प्लॅनमध्ये कारण सर्वांना नोकरी मिळणं शक्य नाही आणि ज्यावेळेस तुमचं एक वर्ष तुम्ही एक टाईम बॉन्ड ठरवून घ्या मी एवढे वर्ष या क्षेत्रात घालवणार आहे एक वर्ष असेल दोन वर्ष मग तुमच्या एजच्या हिशोबानं समजा आठ एखाद्यानं बारावी झाल्या झाल्या जर तयारी केली तर त्यांनी चार वर्ष पाच वर्ष बावीस तेवीस होईपर्यंत एम पी एस द्या पाच वर्षात जर तुम्हाला असं वाटत नसेल तुम्ही यशाच्या कुठं जवळपासही नाही तर मात्र मित्रांनो तुम्ही इथं थांबू नका त्याच्यामध्ये काहीच मिनिंग ओरणार नाही तिथं थांबण्यात कारण पाच वर्षात जर तुम्हाला प्रिलिम्स मेन्स एक दोन मार्कनं कटत असाल तर ठीक आहे पण तिथपर्यंत जर पोहोचत नसाल पाच वर्षात मी एक मेन्स दिली असं जर तुम्ही म्हणत असाल तर त्याला काहीच अर्थ नाही ते तुम्ही स्वतःची फसवणूक करता असं त्याचा मिनिंग होतो त्याच्यामुळं जर आता समजा टाइम बॉन्ड ठरवला एखाद्या अठरा वर्षात बारावी झाल्यानंतर त्याने एल एल बी असेल इंजिनिअरिंग असेल ते ठरवत अगर दुसरा एखादा टेक्निकल बॅकग्राऊंडनं डिग्री केली तर त्याचा फायदा होतो ज्यावेळेस समजा त्याला एम पी एस सीमध्ये स पंचवीसपर्यंत गेला आणि यश नाही मिळालं तर त्यातून पुढे तो पूर्णपणे आमदार नाही राहणार त्याच्या आयुष्यात तो त्याच्या बी प्लॅनवर वर्क करून कुठंतरी त्याच्या रोजंदारीची त्याच्या आर्थिक स्टेबिलिटी स्टेबिलिटीची एक चिंतावर राहणार नाही त्याला त्याच्या आईवडिलांची असेल अगर बाकी सगळ्या गोष्टींचं मुलांसाठी तर मला सांगणार तुमचं लग्न तरी होईल मित्रांनो मुलींचं काय बी प्लॅन म्हणजे जा लग्नच असतं आणि स्पर्धा परीक्षेमध्ये मुलीसाठी काय एवढं कठीण नाही आहे त्यांनाही त्रास आहे मुलींना तर मला वाटतं जास्त कष्ट आहेत त्यांना बाकीच्या सगळ्या गोष्टीला फेस करून अभ्यास करायचा असतो पण मुलांना इतकं त्यांचं मेरिट नाही पण बाकीच्या गोष्टींमुळे ते अभ्यासात टफ असतात प त्यामुळं तुम्ही बी प्लॅनवर नक्की वर्क करा आणि अभ्यास करताना मला एक सांगायचं विद्यार्थ्यांना मित्रांनो तुम्ही दुसऱ्याला दाखवण्यासाठी रीडिंगमध्ये बसू नका तुमच्या स्वतःसाठी अभ्यास करा मी बरेच मित्र माझ्या घर रिडिंगमध्ये असताना अभ्यास करत असताना हे जाणवलं काही विद्यार्थी दाखवण्यासाठी अभ्यास करतात म्हणजे मी किती अभ्यास करतोय बस मी सहा वाजल्यापासून संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत रिडिंगमध्ये बसतो याला काहीच अर्थ नाही मित्रा तू त्या एक्झाममध्ये त्या एक तासात काय रिप्रेझेंट करतो याच्यावर सगळं डिपेंड आहे तू कमी अभ्यास कर काही हरकत नाही पण ते किती करतोस किती प्रामाणिकपणे करतोस दुसऱ्याला दाखवण्यासाठी करतोस की स्वतःसाठी करतोस की एक्झाम ओरिएंटेड करतोस आता काही काही जण असतात अभ्यास खूप करतात म्हणजे अक्षरशः दिवसाचे बारा बारा तेरा तेरा तास त्यांचा अभ्यास होतो पण एक होत एक एक ते एक्झाममध्ये उतरवत नाहीत का मग त्यांचं म्हणणं असतं सर मी इतका अभ्यास करतो मग मला यश का मिळत नाही तर त्याची ही चूक असते तो एक्झाम ओरिएंटेड अभ्यास नसतो कारण एम पी सीचा सिलेबस खूप वास्ट आहे खूप खूप वास्ट आहे म्हणजे एम पी सीचा सिलेबस एक समुद्र आहे म्हणलं तरी चालेल आम्ही तुम्ही अभ्यास करता म्हणजे ते बादल्यानं समुद्र रिकामा करायचा प्रयत्न करताय हे शक्य होणार आहे का समुद्रातले ज्यावेळेस मासे पकडायचे असतात त्यावेळेस तुम्ही कुठेही गेलात आणि जाळ्या फेकून दिले तर मासे येणार आहेत का जा जाळ्यात नक्कीच नाहीत मग त्याच्यासाठी कुठं मासे आहेत कुठं तिथं खायला टाकलं पाहिजे मग त्या जाळ्यात मासे अडकतील आणि आपल्याला ते मासे भेटतील याच्यासाठी हे या सिलेबसमधून नेमकं कुठं प्रश्न विचारले गेलेत आणि ते खाईच खायला टाकलेलं जे अन्न आहे माशांसाठी ते म्हणजे एम पी सीचे प्रिवेस इयरचे क्वेश्चन पेपर मित्रांनो ते टॅली केल्याशिवाय तो एम पी सीसाठीचा एक धर्मग्रंथ आहे प्रिवेस इयरचे क्वेश्चन पेपर म्हणजे ते बघितल्याशिवाय एम पी एस सी पास होणं शक्यच नाही त्याच्यामुळं प्रिवियस इयरला काय क्वेश्चन टाकलेले आहे ते तुम्ही बघा त्याच्यावर टॅली करा आता कोणताही विषय ज्यावेळेस तुम्ही अभ्यासाला घेता राज्यघटनेसारखा विषय असेल मग त्याच्यामध्ये तुम्ही पहिल्या पुस्तकाच्या पहिल्या पानाच्या पहिल्या शब्दापासून शेवटच्या पानाच्या शेवटच्या शब्दापर्यंत वाचू नका यातलं काय गरजेचं आहे नेमकं आयोगाला अपेक्षित काय अगर तर पेपरला काय वॉरंटेड आहे तेवढंच वाचा घटनानिर्मितीसारखा महत्त्वाचा चॅप्टर असेल त्याच्यामध्ये प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत मग कुठे चान्सेस जास्त आहेत चला समित्याचे अध्यक्ष असतील अगर नऊ डिसेंबर अकरा डिसेंबर तेरा तेरा डिसेंबर बावीस जानेवारी ह्या ज्या महत्त्वाच्या डेट आहेत इतक्याच लक्षात ठेव त्याच्यामध्ये सगळंच पाठ करत बसू नका कारण सगळं लक्षात ठेवणं कोणाच्यानंही शक्य नाही एम पी एस सीचा कितीही मी मी म्हणणार आणला आणि मला सगळं पाठ आहे मला सगळं लक्षात आहे असं म्हटलं तर ते शक्यच नाही ते फक्त खोटारडपण आहे आणि अभ्यासाबद्दल स्टँडर्ड सांगायचं झालं तर मी बरेच जण सांगतात मी अठरा तास अभ्यास केला मी पंधरा तास अभ्यास केला मी अमुक अभ्यास केला मी कोंडून घेतलं आणि बाहेरच निघालो नाही वर्षभर अशी काहीही गरज नाही तुम्ही प्रामाणिकपणे आठ ते दहा तास दररोजचा अभ्यास करा बस झालं तेवढा अभ्यास सफिशियंट आहे तुम्हाला एक वर्षभर तुम्ही जर तसा अभ्यास केला आठ ते दहा तास एखाद्या दिवशी जास्त करा एखाद दिवशी कमी करा तुमच्या कम्फर्ट झोननुसार आणि अभ्यासाचा मित्रांनो तर ते सफिशियंट आहे पण अभ्यासाचा एक कम्फर्ट झोन राहू द्या तुमचा तुमचा राहू द्या आता मी स्वतः पर्सनली रात्री अभ्यास करायचो तो माझा रात्रीचा कम्फर्ट झोन असायचा मला रात्री कोण वाटायचं कोण डिस्टर्ब करत नाही आपल्याला त्याला रात्री निवांत साडे दहा अकराला बसलं सकाळपर्यंत केलं की ठीक आहे मग दिवसभर फिरायला मोकळं आपलं काही बी आराम करता करतात अगर बाकीच्या गोष्टी तो माझा कम्फर्ट झोन होता आता बऱ्याच जणाला मग तो त्यांचा कम्फर्ट झोन असेल ते सकाळी अभ्यास करतात सहा ते बारा सहा तासाचा अभ्यास करतात दुपारी आराम करतात फुल आराम आणि त्याच्यानंतर पाच ते नऊ हा चार तास सहा चार दहा तास अभ्यास होतो त्यांचा बस अख्खा दुपारी कमी आहे त्यांच्यासाठी आणि संध्याकाळ पण तेवढीच म्हणजे तुमचा तुमचा काय तो कम्फर्ट झोन असू द्या आणि स्टँडर्ड जर अभ्यासाचा सा टेबल सांगायचं सा म्हणलं तर सुरुवातीच्या टप्प्यात तुम्ही सात वाजता रिडिंगला गेलात तर सात ते अकरा बारापर्यंत ते एक चांगला थेरीचा विषय घ्या त्याच्यावर अभ्यास करा त्याच्यानंतर जेवण करून आल्यानंतर न्यूजपेपर वाचा नाहीतर रिजनिंग आणि गणित सोडवा आणि त्याच्यानंतर पाचच्यानंतर डबल तुम्ही थेरीचा थे विषय घ्या असं आणि मला असं वाटतं की एक विषय घेतला ना तो कम्प्लीट करूनच दुसऱ्या विषयाला हात घाला डबल डबल म्हणजे आज मी तीन विषय वाचतो चार विषय वाचतो याला काहीच अर्थ नाही तर तुमच्या डोक्यात गोंधळ होऊन जाईल शे शेवटी तुमच्या कम्फर्ट झोननुसार करा पण मला तर तसं वाटतं माझ्या डोक्यात तर गोंधळ व्हायचा म्हणून मी एक विषय घ्यायचो तो, तो कम्प्लीट करायचो आणि माझा अभ्यास करताना असा असायचं चला राज्यघटनेसारखा विषय तो तीन दिवसात जर संपत असेल तर मी तीन दिवसात संपवायचा असं माझं टार्गेट असेल मग मी कधी कधी तो दोन दिवसात संपायचा मग तो राहिलेला जो एक दिवस आहे तो माझ्यासाठी बोनस असायचा मग तो मी स्वतःसाठी खर्च करायचा मग कुठेही फिरणं असेल पिक्चर बघायला जाणं असेल अगर बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं असतील त्या सगळ्या गोष्टी त्या एक दिवसात मी करून घ्यायचो मग सगळ्यांना काय वाटायचं म्हणजे माझ्या मित्रांना अरे हा इतका एन्जॉय करतो तरीही कसं काय म्हणजे प्रिलिम्स निघते मीन्स निघते मार्क निघते पण त्याचं असं कधीच नाही एम पी एस सीमध्ये लक हे फॅक्टरच नाही आहे नक्कीच नाही या लकमध्ये तुम्हाला कष्टच करावं लागणार आहे कष्ट केल्यानंतर यशालाही ये तुमच्याकडे येण्याशिवाय पर्यायच उरणार नाही आणि मित्रांनो एम पी सीबद्दल अजून एक सांगायचं पण तर एम पी सीने एक सुपर थर्टीमधला डायलॉग खरा केला आहे अब राजा का बेटा राजा नाही बनेगा राजा वही बनेगा जो हकदार एम पी एस सीमध्ये फ्रॉडचे झिरो चान्सेस आहेत मित्रांनो तुम्ही जर कष्ट केलं पेपर ओरिएंटेड अभ्यास केला तर त्याचं तुम्हाला जे फळ असेल ते रिझल्टच्या रूपानं पोस्टच्या रूपाने नक्कीच मिळणार आहे मग तो फक्त डिपेंड नाही तुम्ही अभ्यास कसं करताय फक्त अभ्यास करण्यालाही महत्त्व नाही तुम्ही क्लासची चांगल्या निवड करा आणि क्लास हा एक दिशादर्शक असतो तुम्हाला तो, तो, तो चांगल्या क्लासची निवड करा तर बा आता बाजारात बाजार, बाजार भरला आहे अक्षरशः क्लासचा त्याच्यामध्ये कोण बी आणि मी क्लासवाला आहे ज्याला दहा दहा वर्ष एम पी एस सीची पोस्ट निघत नाही अगर दुसऱ्या कोणत्या न निघणं हे काय वाईट नाही आहे पण ज्याचं त्याला काहीच त्या अभ्यासाशी निगडीत नाही त्यांना उठतं नाही उगा आहेत पैसे म्हणून एखादी रूम बाड्यान घ्यायचे आणि टाकायचा क्लास आणि पोरं बी तिथं जातात आणि मी अमुक दिल्या आणि तमुक दिल्या असं सांगायचं त्या म्हणजे काहीच मिनिंग नाही एका चांगल्या क्लासची निवड करा त्यातून ते त्यांना चांगले पुस्तकं विचारा काय वाचलं पाहिजे काय केलं पाहिजे का हा जो हे सांगतात ते त्याच्यावर परत फोकस करा आणि चांगला अभ्यास करा कारण पुस्तकं नि न्यो, पुस्तकांची निवड करणं हे खूप गरजेचं आहे एम पी एस सीमध्ये आणि ते तुम्हाला तेव्हा समजेल ज्यावेळेस तुम्ही आयोगाचे क्वेश्चन पेपर रेफर करता क्वेश्चन पेपर रेफर केले की तुम्हाला समजेल अरे या या चॅप्टरवर प्रश्न इतके इतके विचारण्यात आलेत मग मला ते चॅप्टर अगर तो टॉपिक जास्त चांगला केला पाहिजे ह्या ज्या गोष्टी आहेत तुला तुम्हाला त्या क्वेश्चन पेपर अॅनालिसिसशिवाय कळणार नाही मला वाटतं एम पी एस सीमध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्ही बघणं मस्ट आहे कारण त्याच्यावर आधारित ते चार एका प्रश्नाचे चार ऑप्शन असतात मग त्या प्रत्येक ऑप्शन जे तुम्ही फोड करा त्याच्यावर कसे प्रश्न आलेत कसे विचारण्याची अपेक्षा आहे अगर मग त्याच्यानंतर तुम्ही एका प्रश्नात तुमचे तिथं चार प्रश्न चार ते पाच प्रश्न क्लिअर होऊन जातात त्याच्यामुळे तुम्ही प्रश्न ही कोण कोणते टेस्ट सिरीज सोडवताल त्यावेळेस हे फक्त ते टेस्ट सिरीज चेक करून किती मार्क पडले याच्यावरशी काही घेणं नाही एखाद्या टेस्ट सिरीजला कमी पडू आहे काय हरकत नाही पण त्या क्वेश्चन पेपरचं तुम्ही ॲनालिसिस करा तरच ते पेपर देण्यात मिनिंग आहे ना तर त्याच्यामध्ये काहीच मजा नाही उगं जायचं पेपर द्यायचे मला लय मार्क पडले मला लय कमी पडले म्हणून नाराज होण्याचा अगर खुश होण्यात काहीच मजा नाही जर तुम्ही त्या क्वेश्चन पेपरचं अॅनालिसिस केलं तरच त्याच्यात अर्थ आहे आणि कष्ट केलं तर, के तर मित्रांनो यशाला नक्कीच पर्याय नाही असं मला तरी वाटतं कारण मला ज्यावेळेस सगळे सांगायचे तू बसत नाही त्यावेळेस मला स्वतःला वा माहिती होतं मी शंभरचं ग्राउंड घेणार आहे आणि मी अधिकारी होणार आहे मग मी त्यानुसार तयारी चालू केली आणि सोळा फेब्रुवारी दोन हजार बावीसला मी शंभर मार्काचं ग्राउंड घेतलं आणि आठ मार्च दोन हजार बावीस रोजी माझं पी एस आय म्हणून सिलेक्शन झालं आणि तो माझ्या आयुष्यातला सगळं सर्वात सर्वात सुंदर दिवस अगर सर्वात चांगला दिवस होता असं म्हणलं तरी आणि ते तो दिवस उजाडण्याचं पूर्ण श्रेय माझ्या आईवडिलांना आणि माझ्या कुटुंबियांना आहे त्यांच्याशिवाय हे यश शक्यच नव्हतं हे जे आजचं माझं छोटंसं यश आहे मी ते त्यांच्या चरणावर अगर त्यांच्या पायावर अर्पण करतो टीम ग्रोमोशन ही जी मला संधी दिली तुमच्यासोबत इंटरॅक्ट होण्याची अगर माझ्या भावना व्यक्त करण्याची त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभारी आहे त्यांनाही त्यांच्या हे चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि त्यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती होत जाऊ त्यांनी ही जी सिरीज चालू केलेली आहे एम पी एस सी मिशन एम पी एस सी म्हणून ही खूप कौतुकास्पद आहे त्याबद्दलही त्यांचे आभार याचा विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल तुमच्या सर्वांनाही खूप खूप शुभेच्छा ऐतुजाभावनीच्या आशीर्वादाने तुम्हाला ही लवकर यश प्राप्ती हो संयम ठेवा धन्यवाद